तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा आपला विषय आहे रेनपाईपच्या साहाय्याने डायरेक्ट कांदा लागवड। तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की रेनपाईपच्या साहाय्याने कांदा जमत नाही किंवा इतर गोष्टी होतात, कांदा सडतो। तर हे गावठी कांद्यासाठी, जे कांदा सडण्याचं प्रमाण जास्त ते गावठी कांद्यासाठी। आत्ता आपण जो केलेला लाल कांदा आहे पूर्णपणे, याच्या आधी आपण रेनपाईपचा वापर रोप टाकण्यासाठी केला होता। त्याचे ते व्हिडिओ मागं आपण काढलेले, ते व्हिडिओ आपण चॅनलवर बघू शकता। अतिशय सुंदर पद्धतीने आणि पेरणी पद्धतीने आपण ते रोप टाकलेलं होतं, अतिशय सुंदर रोप आलेलं होतं ते। तर आता आपण कांदा लागवड केलेली आहे। साधारण या बेडचं अंतर आहे, एका बेडचं 4.5 फूट, 4.5 फूट हे बघू शकता। आणि दोन रेनपाईपमधलं आपलं जे अंतर आहे ते 12 फुटापर्यंत ठेवलेलं आहे आपण। तसं तर ते 15 फुटापर्यंत चालू शकतं, पण मोटरचा प्रेशर आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन पूर्णपणे ओलं व्हावा या हिशोबाने आपण ते रेनपाईपचं अंतर कमी केलेलं आहे। साधारण अंतर जे असतं दोन रेनपाईपमधलं ते 15 फुटापर्यंत कंपनी सांगते, 15 फुटापर्यंत पाणी जाऊ शकतं। तिथपर्यंत पाणी जातं, पण काही ठिकाणी काय होतं कोरडं राहण्याचं कोरडं राहू शकतं। त्याच्यापेक्षा थोडं अंतर कमी केलं, 1-2 पाईप जर जास्त टाकले तर काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला। तर याचं इन्स्टॉलेशन फार सोपं आहे रेनपाईपचं। आता तुम्हाला याचं इन्स्टॉलेशन दाखवून देतो कसं आहे। साधारण आपण हा टाकलेला आता 40 mm रेनपाईप आहे, 40 mm रेनपाईप आहे साधं। त्याला एक रबर रिंग येते या कॉकला, कॉक डायरेक्ट इन्स्टॉलेशन करायचं आणि पाईप पसरून द्यायचा। साधारण याचा बंडल येतो एक 100 फुट, 100 मीटरचा बंडल असतो, 300 फुटाचा बंडल एक, आणि एक रे आपल्याला साधारण लागतात त्याचे 7 बंडल। आणि याचं कॉस्टिंग जर काढायला गेलं तर साधारण तुमच्या मार्केटचे हिशोब, म्हणजे तुम्हाला जर अवेलेबल आहे त्यानुसार त्याचे रेट आहे, जे प्रत्येक दुकानदाराचे रेट वेगवेगळे आहेत। तर आपण हा होलसेल रेटने आणला होता, हा 450 रुपयाने आणलेला आहे पाईप डायरेक्ट 100 मीटरचा। आत्ता हे बघू शकता आपण, साधारण 3 तासातच हे बिगाभर कमीत कमी चांगलं जर भिजवलं तर 3 तासात आरामात बिगा एक साधारण 20 गुंठे 3 तासात भिजवतं आणि पाणी अतिशय उत्तम प्रकारे जातं। याचा विशेष अजून एक फायदा जर म्हणलं तर पानावरील बाकीचे काही बारीक बारीक घटक असतात किंवा याच्यामध्ये आपलं पाथीवरील जे बारीक किडे वगैरे असतात त्याची मर होते, आणि हवेतला जो नायट्रोजन आहे तो जे पाणी असतं वर जाणार त्याच्यातून खाली येतो बऱ्यापैकी, काही काही प्रमाणात तरी त्याचा फायदा होतो आपल्याला। तर आता हे बघू शकता आपण, या प्रकारे आपण लागवड केलेली। तर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की रेनपाईप जर इन्स्टॉल केलं आणि तर गाभ्यात पाणी जर गेलं, ज्यावेळेस काढणीच्या आधी 15-20 दिवस गाभ्यात जर पाणी गेलं तर कांदा सोडू शकतो आणि सडतो। याचं कारण असं आहे की ज्यावेळेस हे फक्त गावठी कांद्यासाठी, गावठी कांद्याला हा प्रॉब्लेम होऊ शकतो, ज्यावेळेस जो साठवणुकीचा जो कांदा असतो आपला त्याच्या गाभ्यात जर पाणी गेलं तर ते पाणी खालपर्यंत मरतं, त्याच्यामुळे ते सडण्याचं प्रमाण होऊ शकतं। पण लाल कांद्यासाठी याचं कुठलाही असं शेवटपर्यंत, म्हणजे शेवटच्या पाण्यापर्यंत आपण याला देऊ शकतो। आणि गावठी कांद्यासाठी रेनपाईप 100% इन्स्टॉल करू शकतो आपण, पण तुम्हाला एक करायला लागेल, ज्यावेळेस आपण शेवटचे पाणी देणार आहे त्यावेळेस आपल्याला फ्लोचं पाणी द्यायला लागणार आहे। शेवटचे 20-25 दिवस अगोदरचे जे शेवटचं जे पाणी म्हणतो आपण ते आपल्या फ्लोच्या साहाय्याने द्यायला लागेल। एवढंच फरक, एवढंच एक एवढी एक काळजी घ्यायला लागेल जेणेकरून आपला जो कांदा आहे तो सडणार नाही। तर माहिती कशी वाटली ही तर नक्की कळवा, आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याची कांद्याला बेसल डोस कोणते कोणते टाकलेले ते सुद्धा तुम्हाला सांगू शकतो।